आज दिनांक 24 जून संध्याकाळी ते मध्यरात्रीपर्यंत पावसाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुद्धा दाट शक्यता आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आम्ही अतिशय कमी वेळात महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे ते पाहूया. आता मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अरबी समुद्रातून त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून बऱ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी झालेला. यामध्ये मुंबई भागामध्ये जवळपास कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे त्या ठिकाणी जी काय किनारपट्टी असेल मग त्यामध्ये मुंबई त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. पण त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा जो काय त्या ठिकाणी पश्चिमेकडला भाग आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाची दाट शक्यता आहे. अगदी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. मग त्यामध्ये नाशिकचा बराचसा भाग असेल, मग त्यामध्ये इगतपुरी असेल, या भागांमध्ये बराचसा त्र्यंबकेश्वर असेल, वाडा असेल, तर या भागात नाशिकमध्ये बराचसा पाऊस पडणार आहे. त्यानंतर जर अहमदनगर जिल्ह्याचं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्याच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याबरोबर नगरमध्ये जर आपण बघायला गेलो तर रावरीमध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण कमी आहे. पण त्याचबरोबर शेवगाव, त्याचबरोबर पाथर्डी, अहमदनगर भाग, त्याचबरोबर कडा या भागांमध्ये जवळपास येलो अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच इथे आज रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी होणार. बरोबर पुणे जिल्ह्यात जर बघायला गेलं तर जवळपास पुण्याचा जो सेंटरचा एरिया आहे मग त्यामध्ये जुन्नर, मंचर, त्याचबरोबर घारगाव ह्या भागांमध्ये जवळपास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्यातील काही भागांमध्ये रेड अलर्टसुद्धा आहे. मग त्यामध्ये आंबेगाव भागांमध्ये रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे की त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्यसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील जर जिल्हे बघायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस हा थोडासा कमी असणार आहे. त्याचबरोबर जर मालेगावमध्ये, औरंगाबादमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे त्या ठिकाणी अगदी साधारण असणार आहे. म्हणजे मध्यम मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. पण त्याचबरोबर जळगावमध्ये जर आपण बघितलं तर जळगावमध्ये जवळपास येलो आणि रेड असा अलर्ट दाखवण्यात आला आहे. तर त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगफुटीची शक्यता यावलमध्ये, त्याचबरोबर जामनेर वगैरे या एरियामध्ये जे काय याच्यात येतात तर त्याला ढगफुटी सदृश्य शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज रात्री अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे थोडंसं तुरळक असणार आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये, नागपूरच्या काही भागांमध्ये येलो अलर्ट त्या ठिकाणी दिला आहे. मग त्यामध्ये कोंढाई असेल, आर्वी या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर वर्धामध्ये जर आपण बघितलं तर वर्धामध्ये सुद्धा कमी पावसाची शक्यता. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजेच सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे तुरळकच त्या ठिकाणी असणार आहे. कमी प्रमाणात पाऊस या ठिकाणी